नमस्ते पालक हो लहानपण माझे या यूट्यूब चॅनल ची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। नमस्ते बालमित्रांनो, माझे नाव पियुष राजेंद्र मेंगळे, माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्यालय कर्जत, मी इयत्ता दुसरीमध्ये शिकतो। आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, तिचे नाव आग्र्याहून सुटका असे आहे। दिल्लीच्या औरंगजेब बादशहाच्या 50व्या वाढदिवसाला त्याने वेगवेगळ्या राज्यातल्या राजांना वाढदिवसाचे आमंत्रण दिले होते। शिवाजी महाराजांना आपल्या शिवाजी महाराजांना पण वाढदिवसाचे आमंत्रण होते। मग शिवाजी महाराजांनी वाढदिवसाच्या दिवसाला निर्भय त्यांच्या छोट्या शंभूरायासोबत निर्भयपणे आग्र्याकडे झेप घेतली। शिवाजी महाराजांनी वाढदिवसाच्या वेळेला दरबारात गेले। मग त्यांना पार दाखवून पडायला जयसिंगाच्या मागे त्यांना उभे केले गेले। त्यामुळे शिवाजी महाराजांना खूप खूप राग आला आणि ते बादशहावर कडाडले। आमचा अपमान करायला आम्हाला इथे बोलवले आहे का? असे म्हणून ते बादशहाकडे पाठ करून ताड ताड पावले टाकत आपल्या तंबूत जाऊन बसले। बादशहा खवळला। त्याने त्याच्या गुलाब सिंगाला सांगितले की तू थोडेसे मुघल घेऊन शिवाजी महाराजांना तंबूला वेढा घाल। मग शिवाजी महाराजांना कळले की आपण नंतर काहीच झालं, आता एकदम छोट्याशा मुलांसोबत नसतायचे कसे। मग शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये एक युक्ती सुचली। त्यांनी आपल्या मावळ्यांना जवळ बोलवले आणि ती युक्ती सांगितली। मग आता शिवाजी महाराजांनी खूप खूप आजारी पडायचं आणि महाराज पडले की आजारी, इतके आजारी की त्यांना हलता सुद्धा येईना। मग शिवाजी महाराजांच्या पोटामध्ये एक दिवशी पोटामध्ये त्यांच्या दुखू लागलं। मग आजूबाजूच्यांनी औषध पाणी आणून दिलं। वैद्य झाले, हकीम झाले, तरी काहीच फायदा झाला नाही। मग शिवाजी महाराजांनी ठरवलं की आपण दुसऱ्या गोरगरिबांना मिठाई वाटायची आणि आताही बातम्या औरंगजेबाला कळवायची। औरंगजेबाला काही कळलं नसते नेमक्या म्हणजे काय, लगेच त्यांनी परवानगी देऊन टाकली। मग शिवाजी महाराजांच्या तंबूमध्ये खूप सारे पिठलं येऊ लागले। त्याच्यामध्ये लाडू, पेढे अशा इत्यादी प्रकारच्या मिठाया भरायचे आणि ते बंद होऊन बाहेर जायचे। दारावरचे पहारेकऱ्यांचं काम त्यांचं तपासायचंच असायचं। मग मुघल सैनिकांना वाटायचं की त्याच्यामध्ये काही जाणारी नसते, मिठाईच तर आहे। मग त्यांनी पेठारे तपासायचं बंद केलं। शिवाजी महाराजांना तर हेच पाहिजे होतं। मग शिवाजी महाराजांनी खूप सारे पेठारे मागवले। त्यामध्ये दोन रेकाम्यातून बाकीच्या मिठाई भरण्यात आली। एका पेठाऱ्यामध्ये शिवाजी राजे बसले आणि दुसऱ्या पेठाऱ्यामध्ये शंभूराजे आणि ते सगळे पेठारे कर असा आवाज करत बंद होऊन बाहेर गेले। दारावरच्या पहारेकऱ्यांनी जाव जाव असा हुकूम दिला। ते दोन्ही पेठारे ठरलेल्या ठिकाणी गेल्यावर त्यातून दोन्हीही राजे उतरले आणि सोबत्याने घोडे तयारच ठेवले होते। त्या दोन्ही घोड्यावर बसून शिवाजी महाराज आणि शंभूराजे महाराष्ट्राकडे दौडू लागले। हे मागे तर खूपच गंमत झाली। गुलाब सिंगाला वाटायचे की महाराज झोपले, महाराजांच्या जागेवर इरुजी फरसा झोपलेला असायचा आणि त्याची पायदळात मध्ये बसलेला असायचा। सगळ्यांना वाटायचे की महाराज झोपले। मग थोड्या वेळाने दोघेही उठले आणि कपडे घालून बाहेर गेले। पहारेकरांनी त्यांना थांबवलं। रात्रीचा वेळ होता। त्यांनी न घाबरता सांगितलं की महाराजांचं डोकं दुखतंय, औषध आणतो, असे सांगून दोघेही पसार झाले। दुसऱ्या दिवशी बघतात तर काय, झोपाच्या जागेवर गाद्या आणि उषा, गुलाब खाण्याची तर अवस्था विचारूच नका। ते तर नुसते डोळे गरगर गरगर फिरायचे। त्याला तर वेड लागल्याची पाळी आली होती। त्याला वाटायचं की शिवाजी कुठे गेला, उडून गेला का अदृश्य झाला का कुठे गेला। बादशहालाही खबर कळताच ते तळपायची मस्तकाला गेले। त्याला कळेना काय करावं, कसं करावं। शिवाजी एकेच ज्या दुकान नाम है, असं त्याने म्हटलं। अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी बादशहाच्या हातावर तुरे देऊन आपले मोठे चतुर्याने आग्र्याहून सुटका केली। नमस्ते। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।